रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे जिल्हा तिसऱ्या स्तरात आलेला आहे. रेस्टॉरंट्सना सुद्धा सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50% आसन क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता पर्यटन व्यवसायाला सुद्धा चालना मिळणार आहे. दुकाने सुद्धा सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशभरात 42,982 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 41,726 जण बरे होऊन घरी परतले तर 533 जणांचा मृत्यू झाला. सध्या देशातल्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,11,076 इतकी आहे. कोरोना काळात महाराष्ट्राला बेरोजगारीचा कमालीचा फटका बसलाय. महाराष्ट्रातल्या शहरी भागात विशेषतः हा कोरोनामुळे फटका बसलेला दिसतोय. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक व्यवसाय ठप्प झाले. बेरोजगारीचा शहरी भागातील दर गेल्या वर्षी एप्रिल जून मध्ये 35.6% होता तर जुलै सप्टेंबर मध्ये या काळात 22.6% हा दर होता. बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानं सुरू असलेल्या 40 शाळा बंद करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. ग्रामीण भागामध्ये रुग्ण वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. उर्वरित सुरू असलेल्या 80 शाळांमध्ये अत्यल्प उपस्थिती असून तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायला तयार नसल्याचं चित्र आहे. बापाचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलेलं असताना महापालिका सुद्धा आता सज्ज झाली आहे. विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेनं महत्वाचा निर्णय घेतलाय. आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना बंदी राहणार असून घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन पालिकाच करणार आहे. यामध्ये सोसायट्यांच्या गेटवर वाहनं नेऊन मूर्ती स्वीकारण्यात येतील. मुंबईत आजपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होतीये. काल महानगरपालिकेला 1,05,000 लसींचे डोस मिळाले, त्यामुळे पुन्हा एकदा आजपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात कोविशिल्डचे 57,000 तर कोवॅक्सिनचे 48,000 डोस आहेत. लसींच्या तुटवड्यामुळे काही काळासाठी लसीकरण बंद होतं. कला वाणिज्य आणि विज्ञान प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा सीईटी होणार नाही. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे. 12वी निकालाच्या आधारेच कॉलेज प्रवेश होणार असून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मात्र ऑनलाईन पद्धतीची सीईटी होणार आहे. केंद्रांवर जाऊन सीईटी द्यावी लागणार नाही. कुणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही असंही उदय सामंत यांनी म्हटलंय. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय आणि शिक्षण संस्थांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होते. नोंदणी करण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रणालीवर प्रवेशपूर्व नोंदणी करणं बंधनकारक आहे. खासगी शाळांचं शिक्षण शुल्क अर्थात फी ही 15% कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी पुढच्या आठवड्यापासून होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत याबाबत अधिसूचनेचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कायद्याच्या कचाट्यात हा निर्णय अडकू नये यासाठी सुद्धा खबरदारी घेतली जाते. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण थांबवणाऱ्या शाळांना हायकोर्टानं दणका दिलाय. 2019-20 या शैक्षणिक वर्षाची फी भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळांनी थांबवलं होतं. आता या विद्यार्थ्यांचं शिक्षण पुन्हा सुरू करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य लिपिक पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा रद्द करण्याची मागणी म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना आणि समन्वयक समितीनं केली होती. या मागणीसाठी केलेल्या ठाम पाठपुराव्यामुळे पालिका प्रशासनानं ही परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलंय. 6, 7 आणि 8 ऑगस्टला मुख्य लिपिक पदासाठी परीक्षा घेतली जाणार होती. पूरग्रस्त कोकणात आता लेप्टोस्पायरोसिस सारखा धोका वाढू लागलेला आहे. महाडमध्ये आतापर्यंत 29 रुग्ण सापडलेले आहेत. सांगली कोल्हापूरपासून कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपर्यंत पूरग्रस्त भागात साथीचे आजार तसंच कोरोना वाढू नये यासाठी आरोग्य विभागाचे डॉक्टर आता शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पुरामुळे तळीये गाव उद्ध्वस्त झाल्यानंतर गावाच्या पुनर्वसनासाठी म्हाडानं कंबर कसली आहे. गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाची असेल
म्हाडानेही फ्री फॅब पद्धतीच्या घरांचे दोन नमुने तयार करून घ्यायला सुरुवात केली आहे. आठवड्याभरात हे नमुने म्हाडा मुख्यालयात पाहायला मिळतील. जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा एकत्रितपणे ही जबाबदारी उचलत आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मुसळधार पावसानंतर भूस्खलन झालं, त्यात अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला. त्यामुळे दुर्गम अशा पाटण तालुक्यात डोंगर कड्याखालची अनेक गावं भीतीच्या सावटाखाली जगतात. टोळेवाडी हे त्यातलंच एक गाव आहे. या गावाकडे येणारे दोन्ही रस्ते हे भूस्खलनात तुटले, त्यामुळे गावाचा संपर्क सुद्धा तुटला. त्यामुळे आता आपल्या मरणानंतर गावाचं पुनर्वसन करणार का असा प्रश्न उपस्थित ते करतात. 22 जुलैपासून आंबा घाटाला लागलेलं ग्रहण अखेर आज संपुष्टात आलं. आजपासून लहान चारचाकी गाड्या, दुचाकी, रिक्षा, पिकअप, ॲम्ब्युलन्ससाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय हायवे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यतेनंतर ही वाहतूक सुरू झाली आहे. अवघड वाहतूक तसंच एसटी वाहतुकीला मात्र अजूनही बंदी कायम आहे. राज्यात आता बहुतांश ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे, मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तरी तुरळक ठिकाणी पाऊस कोसळतोय. मात्र येत्या 2 ते 3 दिवसात पावसात घट होईल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळतील असा सुद्धा अंदाज आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे